भारत माता की, भारत माता की, छत्रपति शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय, भवानी जय, भवानी जय, जय 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 भवानी। मागून आवाज येत नाही आहे। जय 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 भवानी, जय 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 शिवाजी। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भवानी हिच्या चरणी नतमस्तक होतो। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आजच्या या अतिविशाल सभेमध्ये मंचावर उपस्थित आपल्या राज्याचे सहकार मंत्री अतुल सावेजी, विधान परिषदेचे आपले गटनेते प्रवीण दरेकरजी, आपल्या सर्वांचे लाडके नेते राणा जगजीत सिंग पाटीलजी, त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित संभाजीराव पाटील निलंगेकर, राजाभाऊ राऊत, अभिमन्यू पवार, सुरेश अण्णा धस, माझे मित्र सुजित सिंह ठाकूर, संजयजी कौडगे, नितीनजी काळे, मिलिंदजी पाटील, संजयजी केणेकर, डॉक्टर अजितजी गोपचडे, श्री किरणजी पाटील, दत्ताभाऊ कुलकर्णी, सुधीरजी पाटील, सुरेशभाऊ देशमुख, युवराज नळे, मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या भगिनी आणि बंधूंनो, मला आज अतिशय आनंद आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री झाल्यानंतर मी पहिल्यांदा धाराशिवला येतो आहे, पण त्याहीपेक्षा हा आनंद आहे की उस्मानाबादचं धाराशिव झाल्यानंतर मी पहिल्यांदा या ठिकाणी येतो आहे। आपलं सरकार आलं, पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर केलं, उस्मानाबादचं धाराशिव केलं आणि थेट मोदीजींकडे पाठवून दिलं आणि मोदीजींच्या सरकारनेही क्षणाचाही विलंब न लावता या दोन्ही नावांना मंजुरी दिली आणि आमच्यावरचा जो गुलामीचा कलंक होता तो गुलामीचा कलंक आपल्या या अमृत काळामध्ये आपण मिटवला आणि आता आपण उस्मानाबादमध्ये राहत नाही, आपण धाराशिवमध्ये राहतो। ही आनंदाची गोष्ट या ठिकाणी खरं म्हणजे आपल्या सगळ्यांकरताच आहे। आज मी इथे आल्यानंतर आई तुळजा भवानीचा आशीर्वाद घेतला। आई तुळजा भवानी ही शक्तीची देवी आहे। छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करताना आई तुळजा भवानीचा आशीर्वाद घेतला आणि त्यानंतर छत्रपतींची तरवार अशी तळपली की त्यांनी अख्ख्या मोगलांना पराजित करून स्वराज्याची स्थापना केली, सुराज्याची स्थापना केली आई तुळजा भवानीचा आशीर्वाद होता म्हणून ते केली। आणि म्हणून आई तुळजा भवानीला मी आशीर्वाद मागितला, आम्हाला ही शक्ती दे। आई तुळजा भवानी
मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि मी आम्हाला देखील तू शक्ती दे या महाराष्ट्रात राहणाऱ्या दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला युवा सगळ्यांच्या जीवनामध्ये सामाजिक आर्थिक परिवर्तन करण्याकरता आम्हाला शक्ती दे। या देशाच्या पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांना आई तू शक्ती दे। ज्या प्रकारे या भारताला मोदीजींनी गेल्या 9 वर्षांमध्ये जगातला एक महत्त्वपूर्ण आणि शक्तिशाली देश केलाय, पुढच्या 5 वर्षांमध्ये मोदीजींच्या नेतृत्वात जगातला सर्वोत्तम देश माझा भारत देश झाला पाहिजे, ही शक्ती आई तुझा भवानीला आज मी मागितली। आणि मला विश्वास आहे जेव्हा पवित्र मनाने आई तुझा भवानीचा आशीर्वाद मागितला जातो त्यावेळेस तो निश्चित मिळतो। खरं म्हणजे आज मला अतिशय दुःख झालं, आज ज्यावेळी कर्नाटकमध्ये काँग्रेसच्या सरकारने निर्णय घेतला इतिहासातनं वीर सावरकरांना काढून टाकायचं, इतिहासातनं हेडगेवारांना काढून टाकायचं आणि एवढंच नाही तर जबरदस्ती धर्मांतर करण्याच्या संदर्भात विरोध करणारं जे विधेयक तयार केलं होतं ते विधेयक देखील आता त्या ठिकाणी निरस्त करून टाकायचं, म्हणजे ज्याला पाहिजे त्याला धर्मांतर करण्याकरता त्या ठिकाणी संधी द्यायची आणि कोणालाही जबरदस्ती किंवा लाचलुचपत देऊन धर्मांतर करण्याकरता प्रोत्साहन द्यायचं, अशा प्रकारचा निर्णय कर्नाटकच्या सरकारने केला। मला मीडियाने विचारलं की सावरकरांचं हेडगेवारांचं नाव आता पुस्तकातनं निघणार आहे, मी त्यांना सांगितलं तुम्ही पुस्तकातनं कोणाचंही नाव काढू शकता पण मनातनं काढू शकत नाही, हृदयातनं काढू शकत नाही। या देशाला ज्यांनी विचार दिला, या देशाला ज्यांनी दिशा दिली, या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात ज्या लोकांनी सहभाग घेतला त्यांची नावं आमच्या हृदयात कोरली आहे। पण आता माझा सवाल उद्धव ठाकरेजींना आहे, सांगा उद्धव ठाकरेजी, कर्नाटकमध्ये भारतीय जनता पार्टी पराजित झाली तर उद्धव ठाकरे शरदराव पवार साहेब आणि काँग्रेसचे नाना पटोले म्हणाले आता महाराष्ट्रातही कर्नाटक पॅटर्न आणणार, म्हणजे कोणता पॅटर्न तुम्ही नेमका महाराष्ट्रात आणणार, या ठिकाणी स्वातंत्र्य सेनानींची नावं मिटवणारा पॅटर्न, या ठिकाणी लांगूल चालनाचा पॅटर्न, या ठिकाणी धर्मांतरण करण्याकरता त्या ठिकाणी मुभा देण्याचा पॅटर्न या महाराष्ट्रामध्ये तुम्ही आणणार का? माझा सवाल आहे उद्धव ठाकरेंना, आता तुम्ही या ठिकाणी सत्तेकरता इतके लाचार होणार आहात का हे सांगा, सत्तेकरता तुम्ही हे सहन करणार आहात का सांगा, आणि नाहीतर बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व आम्ही सोडून दिलं आहे हे तरी एकदा जाहीर करा, कारण बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व आज एकनाथ शिंदेंच्या रूपानं या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा जिवंत करण्याचं काम हे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने भारतीय जनता पक्षाच्या सोबत सुरू केलेलं आहे। आणि मला विश्वास आहे जनतेचा आशीर्वाद आम्हाला सातत्याने मिळतो आहे आणि तो मिळतच राहणार आहे। खरं म्हणजे आज आपण माननीय मोदीजींच्या 9 वर्षाच्या कार्यकाळामध्ये मोदीजींनी केलेल्या कामाचा आढावा घेतोय। बंधू भगिनींनो, मोदीजींनी खूप गोष्टी या देशामध्ये केल्या, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे, तुम्ही आणि आम्ही आज या ठिकाणी शांतपणे बसू शकतो याचं कारण तुम्हाला आणि आम्हाला माननीय मोदीजींनी कोविडच्या काळामध्ये कोविडची लस 2 वेळा मोफत टोचली म्हणून आपण सगळे या ठिकाणी आज बसू शकतो। 17.5 कोटी लसी महाराष्ट्रामध्ये मोफत देण्याचं काम मोदीजींनी केलं, मला अभिमान वाटतो माझ्या नेत्याचा। जगामध्ये केवळ 5 देश कोविडची लस तयार करू शकले, केवळ 5 देश, आणि त्यामध्ये
माझा भारत देश आहे की ज्याने कोविडची लस तयार केली, 140 कोटी भारतीयांना लस दिली आणि 100 देशांना ही लस पुरवली। मी परवा मॉरिशसला गेलो होतो, मॉरिशसमध्ये आपल्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं उद्घाटन करण्याकरता मॉरिशसच्या पंतप्रधानांसोबत माझा कार्यक्रम होता। त्यानंतर मॉरिशसच्या राष्ट्रपतींना भेटायला मी गेलो तर मॉरिशसचे राष्ट्रपती म्हणाले, मोदीजींना आमचे धन्यवाद सांगा। मी म्हटलं कशा करता? म्हणाले, ज्यावेळी मॉरिशसमध्ये लोक कोविडने मरत होते आणि आमच्यासमोर प्रश्न होता, आता आम्ही मॉरिशस कसं वाचवणार, त्यावेळी भारतामध्ये लसीकरण सुरू असताना मोदीजींनी मॉरिशसला देखील लसी पाठवल्या, आज आमचा देश जिवंत आहे, तो नरेंद्र मोदीजींमुळे जिवंत आहे, हे मॉरिशसच्या राष्ट्रपतींनी ज्यावेळेस सांगितलं, माझा ऊर त्या ठिकाणी समाधानाने आणि अभिमानाने भरून निघाला। 100 देश आहेत, 100 देश। आणि तुम्ही विचार करा, जर मोदीजींनी लस तयार केली नसती तर काय अवस्था झाली असती? आम्ही अमेरिकेच्या समोर, रशियाच्या समोर कटोरा घेऊन उभा राहिलो असतो, आम्हाला लस द्या, आम्हाला लस द्या, आमचे लोक वाचवू द्या। त्यांनी सांगितलं असतं, आधी आमच्या लोकांचं लसीकरण आम्ही पूर्ण करू, मग तुम्हाला लस देऊ। करोडो करोडो लोक भारतामध्ये मरून गेले असते पण भारताला लस मिळाली नसती, मोदीजींनी लस तयार केली आणि आज भारत उभा आहे। आणि बंधू भगिनींना केवळ लस दिली एवढ्यापुरतं मर्यादित नाही आहे, कोविड नंतर जगाच्या सगळ्या देशांमध्ये मंदी आली। तुम्ही बघा, आता अमेरिका मंदीमध्ये, जर्मनी मंदीमध्ये, युरोप मंदीमध्ये, जापानमध्ये मंदी आहे, कोरियामध्ये मंदी आहे, ऑस्ट्रेलियामध्ये परवा मंदी त्या ठिकाणी घोषित झाली, न्यूझीलंडमध्ये आज त्यांनी सांगितलं मंदी आहे। आपल्या बाजूचे देश बघा, श्रीलंकेसारखा देश, या देशामध्ये अक्षरशः खाण्याची त्या ठिकाणी अडचण झाली आहे। पाकिस्तानची अवस्था तर अशी आहे, पाकिस्तानमध्ये 300 रुपये लिटर पेट्रोल आहे आणि खाण्याकरता गहू देखील उपलब्ध नाही। पण अशाही परिस्थितीमध्ये एक देश आहे जो जगामध्ये सर्वाधिक वेगानं प्रगती करतोय, त्या देशाचं नाव भारत देश आहे। कारण मोदीजींनी या देशाला 20 लाख कोटी रुपयाचं आत्मनिर्भर भारत पॅकेज दिलं, 80 कोटी लोकांना मोफत अन्नधान्य दिलं, आपल्या स्मॉल स्केल इंडस्ट्रीला अतिरिक्त कर्ज त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलं आणि त्यामुळे भारताची अर्थव्यवस्था वाचवण्यामध्ये मोदीजी यशस्वी झाले आणि आज भारत वेगाने प्रगती करतोय। आम्ही 11व्या क्रमांकावर होतो जगामध्ये, आता भारत 5व्या क्रमांकावर आलाय आणि 2030 साली आम्ही 3र्या क्रमांकावर जाऊ। ज्या इंग्रजांनी आमच्यावर 150 वर्ष राज्य केलं, त्या इंग्रजांच्या अर्थव्यवस्थेला मागे सोडून आता भारत इंग्लंडच्या देखील पुढे गेला आहे आणि आता हळूहळू भारत 3र्या क्रमांकाकडे चालला आहे, हे मोदीजींनी करून दाखवलं। आज आपण बघा, ज्या प्रकारे जगामध्ये मोदीजींच्या नावाचा डंका वाजतो, परवा त्या ठिकाणी G20 देशाची बैठक झाली, अमेरिकेचे राष्ट्रपती काय म्हणतात, मला मोदीजींची सही घ्यायची आहे, सिग्नेचर घ्यायची आहे। ते म्हणतात की मोदीजी आमच्या देशात आले की आमची आफत होते, इतके लोक त्यांच्या कार्यक्रमाकरता पासेस मागतात की कोणाला पास द्यावा कोणाला देऊ नये, अशा प्रकारची आमची अवस्था होते, हे अमेरिकेचे राष्ट्रपती म्हणतात। तर त्याचवेळी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान हे मोदीजींना बॉस म्हणतात, पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान हे मोदीजींच्या पाया पडून त्या ठिकाणी त्यांचा आशीर्वाद मागतात, तर आफ्रिकेच्या देशाचे सगळे राष्ट्रपती म्हणून सांगतात, मोदीजी आमचा आवाज तुम्ही आहे, जगाच्या पाठीवर आम्हाला कोणी न्याय देऊ शकत असेल तर तुम्ही देऊ शकता, जगाच्या पाठीवर भारताची अशी परिस्थिती यापूर्वी कधी नव्हती। आमचे मनमोहन सिंग जी अतिशय चांगला व्यक्ती, पण जगाच्या पाठीवर संमेलनात जायचे
कधी यायचे कोणाला समजायचं नाही, कधी जायचे कोणाला समजायचं नाही, पण आज मोदीजींची हात मिळवण्याकरता जगाच्या राष्ट्राध्यक्षांची रांग लागलेली आपण टीव्हीवर पाहतो. ही भारताची ताकद मोदीजींनी तयार केली. आणि ही करत असताना या देशामध्ये गरीब कल्याणाचा अजेंडा मोदीजींनी चालवला. मोदीजींनी भारताला काय दिलं हे तर आपण सांगूच, पण त्याचवेळी महाराष्ट्राला मोदीजींच्या माध्यमातून काय मिळालं हे देखील आपण समजून घेतलं पाहिजे. मोदीजींनी महाराष्ट्राला गरिबांना 25 लाख घरं दिली, 25 कोटी लोक आज मोदीजींच्या प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये त्या ठिकाणी राहत आहेत. आयुष्यमान भारतमध्ये 71 लाख महाराष्ट्रातील लोकांना त्या ठिकाणी उपचाराची व्यवस्था केली. पीएम किसानच्या अंतर्गत 1 कोटी 10 लाख शेतकऱ्यांना माननीय मोदीजींनी 6,000 रुपये त्यांच्या खात्यात दिले. आणि आता तर आपल्या सरकारने हा निर्णय केला, मोदीजी 6,000 रुपये देत आहेत, आम्ही देखील नमो शेतकरी सन्मान योजना सुरू केली. आता मोदीजींच्या 6,000 रुपयासोबत महाराष्ट्र सरकारही 6,000 रुपये देणार आहे आणि 12,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून होणार आहे. जल जीवन मिशनच्या माध्यमातून 1 कोटी 12 लाख लोकांना मोदीजींनी महाराष्ट्रामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी दिलं. उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत 38 लाख भगिनींना चुलीपासून मुक्ती देऊन गॅस त्या ठिकाणी दिला. कौशल्य विकास योजनेमध्ये 10,27,000 युवांना त्या ठिकाणी रोजगारक्षम बनवलं. प्रधानमंत्री फसल बीमा योजनेमध्ये 87 लाख शेतकऱ्यांना फसल बीम्याचा त्या ठिकाणी फायदा दिला. स्वनिधीमध्ये फुटपाथ दुकानदार, पानठेलेवाला, हातठेलेवाला 5 लाख लोकांना स्वनिधीचा फायदा दिला. मुद्रा योजनेमध्ये महाराष्ट्रामध्ये 41 लाख युवांना त्या ठिकाणी मुद्रा योजनेचं कर्ज मिळालं. म्हणजे 41 लाख तरुण आपल्या पायावर उभे राहिले. आणि मला सांगताना आनंद वाटतो, या 41 लाखामध्ये 50% महिला आणि मुली आहेत की ज्यांना मुद्रा योजनेचं कर्ज मिळालं आणि त्या आपल्या पायावर उभ्या राहिल्या. अटल पेन्शनच्या माध्यमातून 40 लाख लोकांना पेन्शन मिळालं. सुकन्या समृद्धी योजनेत महाराष्ट्रामध्ये 23 लाख लाभार्थ्यांना, मातांना, मुलींना त्या ठिकाणी मदत मिळाली. दीनदयाल योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात ग्रामीण कौशल्य मिळालं. मातृवंदना योजनेमध्ये 32 लाख आमच्या माता लाभान्वित झाल्या. आणि एवढंच नाही तर आज केंद्र सरकारच्या मदतीनं, माननीय मोदीजींच्या, माननीय गडकरी साहेबांच्या मदतीतून आपल्या महाराष्ट्रामध्ये 4 लाख कोटी रुपयाचे वेगवेगळे प्रकल्प हे या ठिकाणी चालले आहेत. रस्त्यांचे असतील, त्या ठिकाणी पुलांचे असतील, रेल्वेचे असतील, असे अनेक प्रकल्प आज त्या ठिकाणी चालले आहेत. बंधू भगिनींनो, आज आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये सरकार येऊन जेमतेम 11 महिने झाले. मागचं सरकार कसं होतं? मागचं सरकार स्वतःच्या घरात होतं. मागचं सरकार हे फेसबुकवर होतं. ते सरकार घराच्या बाहेर पडायचंच नाही. मी म्हणत नाही, पवार साहेब असं म्हणाले, आमचे मुख्यमंत्री केवळ 2 वेळा मंत्रालयामध्ये आले, त्याचा मोठा फटका आम्हाला पडला, त्यामुळे ते सरकार घरात होतं. आमचं सरकार तुमच्या दारात आहे. आमचं सरकार जनसामान्याच्या समस्या सोडवण्याकरता जनसामान्यांपर्यंत पोहोचत आहे. आणि म्हणूनच सोलापूर तुळजापूर धाराशिव रेल्वे प्रकल्पाला 452 कोटी रुपये आत्ताच मी माझ्या बजेटमध्ये त्या ठिकाणी दिले आणि केंद्र सरकारने याला पैसे दिले. बंधू भगिनींनो, मला सांगताना दुःख होतं, अरे आई तुळजा भवानीच्या चरणी जी रेल्वे पोचणार होती 2.5 वर्ष त्याला फुटकी कवडी महाराष्ट्राच्या सरकारने दिली नाही. या उलट केंद्र सरकारने सांगितलं आमची योजना आहे, 50% पैसा केंद्र देईल, 50% राज्य देईल. आम्ही सोलापूर तुळजापूर धाराशिव प्रकल्प मंजूर करतो आहे, केवळ तुम्ही पत्र द्या, 50% पैसे तुम्ही द्याल.
महाराष्ट्राच्या सरकारने पत्र पाठवून सांगितलं आम्ही निर्णय घेतलाय आम्ही एकाही रेल्वे प्रकल्पाला एक नवा पैसा देणार नाही आणि त्यामुळे याही प्रकल्पाला आम्ही पैसा देणार नाही. आपलं सरकार आलं, सरकार आल्याबरोबर निर्णय बदलला, एक पत्र थेट मोदीजींकडे पाठवलं आणि सोलापूर तुळजापूर धाराशिव करता 50% पैसा महाराष्ट्र शासन द्यायला तयार आहे म्हणून सांगितलं आणि बजेटमध्ये पैसा ठेवला, लँड ॲक्विजिशन सुरू केलं आणि लवकरच ही रेल्वे धावताना देखील आपल्याला दिसेल. हे महाराष्ट्राचं तुमच्या आशीर्वादानं आलेलं गतिमान सरकार आहे. आज तुम्ही बघा, कृष्णा खोऱ्याचं पाणी या ठिकाणी पोचवायचं किती वर्षापासून चाललं होतं, वर्षानुवर्ष कृष्णा खोऱ्याचं पाणी उस्मानाबादला मिळेल मिळेल अनेक संघर्ष होत होते. पण बंधू भगिनींनो, पाणी निघायचं पण बारामतीला अडायचं, त्याच्या पलीकडे काही पाणी जात नव्हतं. पण 2014 ते 2019 मध्ये आपलं सरकार असताना कृष्णा मराठवाड्याच्या या प्रकल्पाला सुधारित प्रशासकीय मान्यता दिली, त्याचं काम सुरू केलं, दोन्ही बोगद्यांचं काम आपण सुरू केलं. सरकार गेलं आणि उद्धवजींचं काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार आलं आणि काम अडवण्यात आलं. सुधारित प्रशासकीय मान्यता हवी होती, 2.5 वर्ष सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली नाही. मी या ठिकाणी राणादादांचं अभिनंदन करतो, सुजित सिंगजीचं अभिनंदन करतो की या लोकांनी पाठपुरावा केला आणि आपलं सरकार आल्यानंतर पहिली फेर प्रशासकीय मान्यता कोणाला दिली असेल तर या ठिकाणी कृष्णा मराठवाड्याच्या प्रकल्पाला आपण दिली. 11,700 कोटी रुपये आपण त्या ठिकाणी दिले आणि आजच आम्ही गेलो होतो आणि त्या ठिकाणी जाऊन तिथली परिस्थिती बघितली. मला समाधान आहे की 1 वर्षामध्ये पुढच्या जूनपर्यंत हे कृष्णा खोऱ्याचं पाणी जे तुमच्या हक्काचं होतं हे तुमच्या शेतीपर्यंत पोहोचवण्याचं काम आपलं या ठिकाणी भाजप शिवसेनेचं सरकार करेल. त्याला आता पैशाचीही कमतरता नाही आणि कामही वेगानं होत आहे हे देखील आपल्याला मला सांगितलं पाहिजे. आज आम्ही मेडिकल कॉलेजची जागा देखील बघितली आहे. मागच्या वर्षी मेडिकल कॉलेज आपण सुरू केलं, आता त्याला नवीन बिल्डिंग बांधायची आहे. मी राणादादा तुम्हाला आश्वासित करतो, चिंता करू नका, जी जागा तुम्ही मागितलेली आहे ती जागा निश्चितपणे या ठिकाणी आम्ही देऊ आणि मेडिकल संकुल हे या ठिकाणी आपण केल्याशिवाय राहणार नाही. एवढंच नाही तर टेक्निकल टेक्सटाईल पार्क, अनेक लोकांना टेक्निकल टेक्सटाईल म्हणजे काय माहीत नाही. हे जे वर लागलंय ना हे टेक्निकल टेक्सटाईल आहे, हे जे तुमचे फ्लेक्स आहेत ही टेक्निकल टेक्सटाईल आहे, हे जे खाली इथे टाकलं आहे ही टेक्निकल टेक्सटाईल आहे. आज जगामध्ये सर्वात जास्त जर कशाची मागणी असेल तर ती टेक्निकल टेक्सटाईलची मागणी आहे, कारण सगळ्या प्रकारच्या बांधकामामध्ये आणि सर्व प्रकारच्या साहित्यामध्ये टेक्निकल टेक्सटाईलच्या प्रॉडक्टचा आज अंतर्भाव त्या ठिकाणी होत असतो आणि म्हणून या ठिकाणी आपण टेक्निकल टेक्सटाईल पार्क घोषित केला आणि मी आपल्याला आश्वस्त करतो की सगळ्या फॅसिलिटी तयार झाल्यानंतर या ठिकाणी निश्चितपणे अँकर युनिट आणून टेक्निकल टेक्सटाईल आम्ही सुरू करू आणि धाराशिवच्या तरुणांच्या हाताला या ठिकाणी काम हे देण्याचं काम आपलं सरकार निश्चितपणे करेल. खरं म्हणजे अनेक गोष्टी या ठिकाणी आपण सांगितल्या, आज राणादादांनी सांगितल्या, अभिमन्यू पवारजींनी सांगितल्या, आमच्या राजाभाऊ राऊतांनी देखील पाणी त्याची मागणी केली. मी त्यांना असं आहे की अभिमन्यू पवार म्हणतात औसाला पाणी द्या ते देऊ, पण पाणी तर धाराशिवनी आणून दिलं ना. त्यामुळे आमच्या राजाभाऊ राऊतांनी ज्या ज्या मागण्या या ठिकाणी केल्या आहेत त्या निश्चितपणे पूर्ण करण्याचं काम हे आपलं सरकार करेल. तुम्ही बघा,
सरकारनी आपल्या पहिल्याच अर्थसंकल्पामध्ये ज्या प्रकारे आपण काम हातामध्ये घेतलंय, मी सांगितलं नमो शेतकरी महासन्मान निधी आपण देतोय 6,000 रुपये आणि शेतकऱ्यांना 1 रुपयामध्ये पीक विमा आता आपण देणार आहे 1 रुपयामध्ये। शेतकऱ्यांना पैसे भरायची गरज नाही आहे, केवळ नोंदणी केली आणि 1 रुपया भरला की पीक विम्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळेल। आणि धाराशिव जिल्ह्यापेक्षा पीक विम्याबद्दल अजून कुठल्या जिल्ह्याला माहिती आहे? जी लढाई तुम्ही लढलात मला आठवतं राणादादा 17 मध्ये तर तुम्ही आलाच, पण मागच्या 1-1.5 वर्षामध्ये सातत्याने सुप्रीम कोर्टच्या लढाईमध्ये तुम्ही सहभागी होतात आणि तुम्हाला आवश्यक त्या त्या गोष्टी सुप्रीम कोर्टामध्ये सरकारच्या भूमिकेदाखल देखील आम्ही मांडल्या। आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की धाराशिवच्या शेतकऱ्यांना आपण न्याय मिळवून देऊ शकलो आणि जोपर्यंत शेवटच्या शेतकऱ्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत आपलं काम संपणार नाही। पण 1 रुपयात पीक विमा आमच्या शेतकऱ्यांना आम्ही देणार आहोत। आज आपण निर्णय केला, आमचा शेतकरी सातत्याने म्हणतो साहेब तुम्ही रात्री वीज अर्धे दिवस देता अर्धे दिवस सकाळी देता, रात्री आम्ही काम करायचं कसं? आणि म्हणून आपण निर्णय केला शेतकऱ्याला दिवसा वीज मिळाली पाहिजे आणि याकरता मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना आणली। याच वर्षी 30-40% फिडर हे सौरवर आम्ही टाकणार आहोत आणि पुढच्या 3 वर्षामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातले फिडर हे सौरवर जातील आणि आमच्या शेतकऱ्यांना दिवसा 12 तास अखंडित वीज देण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून होईल। आपण क्रांतिकारी निर्णय घेतला मागच्या काळामध्ये, धाराशिवला जसं आपण 50 मेगावॅटचा सौर प्रकल्प दिला तसंच आता आम्ही सांगितलं की शेतकऱ्याला दिवसा वीज देण्याकरता सौर प्रकल्प टाकायचे आहेत, त्याकरता जमीन जर कमी पडली आणि खासगी जमिनीची आवश्यकता पडली तर आम्ही शेतकऱ्याची जमीन किरायाने घेऊ, अधिग्रहित करणार नाही, त्याच्याच नावाने असेल आणि त्याला दरवर्षी एकरी 50,000 रुपयाचा किराया हा शेतकऱ्याला आम्ही त्या ठिकाणी देतो आहोत, दरवर्षी 3% वाढ देतो आहोत आणि त्याची जागा त्याच्याच नावाने आम्ही ठेवणार आहोत। त्यामुळे शेतकऱ्यांना दुहेरी फायदा देण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून होत आहे। जलयुक्त शिवार सारखी आपली योजना, ज्या योजनेच्या पहिल्या टप्प्यामध्ये 2014-19 या धाराशिव जिल्ह्याने अतिशय चांगलं काम केलं आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये 35,000 हेक्टर जमीन ही संरक्षित सिंचनाखाली जलयुक्त शिवारच्या माध्यमातून आली। आता त्याचा दुसरा टप्पा सुरू केलाय, मागच्या काळात मागेल त्याला शेततळ ही योजना होती, आता मागेल त्याला शेततळ, मागेल त्याला शेततळ्याचं अस्तरीकरण, मागेल त्याला शेडनेट, मागेल त्याला कॉटन श्रेडर, मागेल त्याला पेरणी यंत्र, मागेल त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या 8 वस्तू, मागेल त्याला ड्रिप, अशा 8 वस्तू आता आपण ठरवल्या आहेत। जेवढे शेतकरी मागणी करतील, इष्टांक वगैरे काही नाही, जेवढे शेतकरी मागणी करतील त्या प्रत्येक शेतकऱ्याला याच वर्षी या सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी देणार आहोत। 3,000 कोटी रुपये त्याकरता ठेवले आहेत। शेतकऱ्याच्या शेतीमध्ये यांत्रिकी जर पोचली तर तो निश्चितपणे परिवर्तन करू शकतो ही योजना देखील आपण आणलेली आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणात माझ्या माता भगिनी या ठिकाणी आहेत, मगाशी आमच्या बंजारा समाजाच्या भगिनींनी माझं स्वागत देखील केलं, पण तुमच्या टाळ्या एका गोष्टीकरता मला हव्या आहेत। आपल्या सरकारने महिलांना ST मध्ये 50% कन्सेशन दिलं आणि आम्ही आकडेवारी पाहतोय इतक्या मोठ्या प्रमाणात महिला ST मध्ये आता फिरायला लागल्या आहेत। माझी तुम्हाला विनंती आहे, आता घरच्यांना सांगायचं तालुक्याला जायचं आहे, जिल्ह्याला जायचं आहे, अजून कुठे संभाजीनगरला जायचं आहे, तुम्ही जाऊ नका, तुम्ही गेले तर दुप्पट पैसे लागतात, मी गेली तर अर्धेच पैसे लागतात, त्यामुळे मीच जाऊन आता काम करून येईल हे आमच्या महिलांनी आता आपल्या घरच्यांना सांगायचं आहे। आणि एवढंच नाही, जे सिनियर सिटीजन आहे त्यांना तर 75 वर्षांना ST मोफत केली आहे, त्यामुळे आता घरचे जे आपले ज्येष्ठ लोक आहेत त्यांना देवदर्शनाकरता जाऊ द्या,
त्यांना फिरून येऊ द्या, ते देवदर्शनाकरता जातील, तुम्हाला देखील त्या ठिकाणी मला असं वाटतं चांगलं थोडी मोकळीक मिळेल, म्हणजे घरचे मोठे चांगलेच असतात, त्यांच्याकडनं मोकळीक नको असते आपल्याला, पण तुम्हालाही जरा मोकळं मोकळं वाटेल। त्यामुळे मला असं वाटतं की या ज्या योजना आपण केल्या आहेत, एवढंच नाही लेक लाडकीसारखी योजना आपण केली, घरामध्ये मुलगी जन्माला आली तर मुलीच्या जन्माचं स्वागत झालं पाहिजे, मुलगी लक्ष्मी असते त्यामुळे ज्या घरी मुलगी होईल ती ते घर लखपती झालं पाहिजे, म्हणून लेक लाडकी योजना आपण तयार केली। मुलगी जन्माला आली की 5,000 रुपये, पहिलीत गेली की 5,000 रुपये, सातवीत गेली की 8,000 रुपये, अकरावीत गेली की 8,000 रुपये, आणि 18 वर्षाची झाली की 75,000 रुपये त्या मुलीच्या घराला मिळतील, म्हणजे 1,00,000 रुपये त्या मुलीला मिळतील। ज्या दिवशी मुलगी घरात जन्माला येईल त्याच दिवशी घर लखपती होईल, अशा प्रकारची योजना देखील आपण आणली आहे। आता या ठिकाणी खऱ्या अर्थानं महात्मा फुले जन आरोग्य योजना 1.5 लाखापर्यंत आपण इलाज मोफत करत होतो, आता आपण निर्णय केला 1.5 लाखापर्यंत नाही, आता 5 लाखापर्यंतचा इलाज हा आपण मोफत करणार आहोत। हार्टचा प्रॉब्लेम असू द्या, किडनीचं प्रत्यारोपण असू द्या, खुब्याचा प्रॉब्लेम असू द्या, गुडघ्याचा प्रॉब्लेम असू द्या, हर्नियाचा प्रॉब्लेम असू द्या, हायड्रोसिलचा प्रॉब्लेम असू द्या, मोतियाबिंदूचा प्रॉब्लेम असू द्या, प्रत्येक प्रकारचं ऑपरेशन हे पूर्णपणे मोफत राज्य सरकारच्या माध्यमातनं, महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातनं करण्याचा निर्णय आपण घेतलाय। आणि एवढंच नाही तर आपण माननीय मोदीजींनी सर्वांकरता घरे हा कार्यक्रम दिला, या कार्यक्रमाच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणात घरं आपण बांधली। आता आदिवासी समाजाकरता शबरीच्या अंतर्गत जी घरं आपण बांधतो ती तिप्पट वाढवतो, SC करता घरं बांधतो ती तिप्पट वाढवतो। सातत्याने एक मागणी यायची की OBC करता योजना नाही, OBCंना घरं मिळत नाहीत, आणि म्हणून पहिल्यांदा आपण देशामध्ये OBCंकरता मोदी आवास योजना सुरू केली आहे। 10 लाख घरं हे OBCंकरता आपण या ठिकाणी बांधतो आहोत, आणि त्यातली 3 लाख घरं याच वर्षी आपण बांधतो आहोत। आता समाजातला कुठलाही घटक हा बेघर राहणार नाही अशा प्रकारची व्यवस्था ही आपण या ठिकाणी केली आहे। आज 14 मेडिकल कॉलेजेस आपण तयार करतो आहोत, रस्ते करतो आहोत, रेल्वे करतो आहोत, मेट्रो करतो आहोत, जवळजवळ आपण 6 लाख हेक्टरचे सिंचन प्रकल्प करतो आहोत, नदी जोड प्रकल्प करतो आहोत, त्या ठिकाणी समुद्रात वाहून जाणारं पाणी हे उचलून गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणून या संपूर्ण मराठवाड्याला तहान मुक्त करण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे। बंधू भगिनींनो, काम करणारे लोक आले की परिवर्तन दिसतं, मोदीजींनी दाखवून दिलं। 9 वर्षामध्ये मोदीजींनी देश बदलला, देशाच्या गरिबापर्यंत योजना पोचवल्या, आणि या योजना पोचवत असताना या देशामध्ये दलालांचं राज्य समाप्त केलं। मोदीजींच्या सरकारवर 9 वर्षामध्ये करप्शनचा भ्रष्टाचाराचा एकही आरोप कोणी लावू शकलं नाही, नाहीतर आपण महाविकास आघाडीचं सरकार पाहिलं, 3-3 मंत्री जेलमध्ये गेले, भ्रष्टाचारामध्ये जेलमध्ये गेले, आणि 100-100 कोटी रुपयाच्या वसुलीचे आरोप त्या सरकारवर त्या ठिकाणी लागले। पण बंधू भगिनींनो, मोदीजींनी एक अशी व्यवस्था उभी केली की ज्या व्यवस्थेमध्ये गरीबाचं गरीबापर्यंत पोचताना मध्ये कोणी नाही। आज शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जातात, तिकडे मोदीजी बटन दाबतात, इकडे शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जातात। आता आम्ही देखील प्रामाणिकपणे ज्यांनी कर्ज भरलं त्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये अनुदान दिलं, थेट त्यांच्या खात्यामध्ये दिलं, आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगण्याकरता आलो आहे, आपला आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे, मोदीजींच्या पाठीशी आहे, एक नवीन भारत तयार होतो आहे, मोदीजींच्या नेतृत्वामध्ये भारताने उंच भरारी घेतली आहे, पुढचे 5 वर्ष हे भारताकरता महत्वाचे आहेत, आणि म्हणून मी तुमचा आशीर्वाद मागतो आहे, तुमचे श्रम मागतो आहे, तुमचा पाठिंबा मागतो आहे। पुढच्या 5 वर्षाकरता भारताला सुरक्षित हातामध्ये द्यायचं असेल तर पुढचं 1 वर्ष भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी उभं राहून पूर्णपणे जनसामान्यांपर्यंत पोहोचून मोदीजींनी केलेली कामं
ही शेवटच्या माणसापर्यंत नेऊन एक प्रचंड विजय या महाराष्ट्रात आणि देशामध्ये आपण मिळवूया. आणि पुन्हा एकदा मोदीजींच्या नेतृत्वामध्ये भारतामध्ये एक मजबूत अशा प्रकारचं सरकार आपण तयार करूया. बोलो छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, जय भवानी, जय भवानी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, भारत माता की, भारत माता की, भारत माता की, जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.